आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेगळं मटेरियल यूज केलं होतं ना? वेगळं म्हणजे आणि ए काय मध्ये जातात? आई एम डॅम शुअर, कारण तू इतकी वेगळी आहेस आणि आमच्यापेक्षा तर फारच वेगळी आहेस तू. वेगळी वगैरे काय नाही, जशी नॉर्मल माणसं असतात ना तशीच मी सुद्धा. उगाच आपलं काय पण अजिबात नाही. कोणताही नॉर्मल माणूस अंजली तुझ्याशी जे वागली त्यानंतर तिला माफ करू शकलं नसतं, पण तू मला काहीही न ठेवता तिला माफ करून टाकलं आणि वरून तिला हेल्प पण केलीस. हे बघ, अंजली कशी वागली ना तरी शेवटी ती माझी बहीण, आणि तिच्याकडून काही चुका झाल्या म्हणून तिला सारखी आपण शिक्षा देत राहायची का? झालं गेलं ना ते विसरून जाणे तर शहाणपण आहे, बरोबर ना? म्हणजे नव्याने पुन्हा सुरुवात करता येते. बहिणी तुसी ना, ग्रेट हो यार. आता मी ड्राईव्ह करतोय म्हणून सांग, नाहीतर नक्की तुझे पाय धरले असते. काही बोलतो सा तू. मी अरे बापरे, देवांश सरांचे एवढे मिस कॉल. एवढं काय काम पडलं ब्रोला? परत कॉल करून बघ ना. फोनच नाही उचला तेथे. एवढे फोन येऊन गेले त्यांचे, काही अर्जंट तर नसेल ना? खूप अर्जंट काम असणार आहे त्याचं तुझ्याकडे. हो नाही, असंच वाटतंय. नेमकं माझा फोन सायलेंटवर होता, फोन उचलायला हवा होता, मी माझं नेमकं लक्ष नव्हतं. मी सांगतो ना ब्रोचं काय इम्पॉर्टंट काम असेल. एखाद्या महत्वाच्या मीटिंगच्या आधी त्याला त्याच्या बायकोशी बोलायचं असेल. तू लकी आहेस ना त्याच्यासाठी, म्हणून त्याने तुला कॉल केला. त्याची मीटिंग सक्सेसफुल व्हावी असं त्याला वाटलं असेल, पण तू उचलला नाहीस. तू एक काम कर, ब्रोला ना मनातल्या मनात बेस्ट विशेष दे. आय एम शुअर ब्रोचं काम होऊन जाईल. हे तसं असेल तर चांगलंच आहे, पण मला काय वाटतं मी ते काम मी परत एकदा ना कॉल ट्राय करून बघते. करून बघ. नको नको नको, मी आता त्यांचा फोन नको उचलायला. मी जर आता त्यांना विक्रम बद्दल काही विचारलं तर त्यांना असं वाटेल की कदाचित माझा विश्वासच नाही त्यांच्यावर, पण असा नाही आहे. नाही मला माहिती तो विक्रम खोटं बोलतोय, मला त्यांना अशी फिलिंग नाही द्यायची आहे. मी आधी स्वतःला शांत करतो, आधी स्वतःला शांत करतो आणि मग त्यांच्याशी बोलतो. येस येस. जर त्या विक्रमने हा व्हिडिओ व्हायरल केला तर? नाही नाही सई.